नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेतू अभ्यासक्रमाच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विषय गणित वर्ग 9वा आणि डे म्हणजेच दिवस 27वा या दिवसाचा सेतू अभ्यासक्रम. तर बघूया आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये काय नेमका कोणता सिलेबस आहे, कोणता अभ्यासक्रम आहे तो. तर मित्रांनो, आजचा 27वा दिवस उपघटक समभुज चौकोन आहे, अध्याय निष्पत्ती आहे समभुज चौकोनाचे गुणधर्म पडताळून पाहणे आणि घटक चौकोन अर्थातच उपघटक समभुज चौकोन आणि अध्याय निष्पत्ती आहे समभुज चौकोनाचे गुणधर्म पडताळून पाहतात. सब युनिट रोम्बस अँड टुडेज लर्निंग आउटकम्स इज व्हेरीफाय अँड अप्लाय प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. टुडेज लर्निंग आउटकम्स इज व्हेरीफाय अँड अप्लाय प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. नाऊ वेलकम डियर स्टुडंट, वी आर गोइंग टू सी अबाउट सेतू सिलेबस ऑफ मॅथमॅटिक्स डे 27 अँड सब युनिट रोम्बस अँड लर्निंग आउटकम्स इज व्हेरीफाय अँड अप्लाय प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. चला तर मग पाहूया, जरा आठवूया या सूत्रामध्ये काय आहे, काय आठवायचं आपल्याला. बघा, समभुज चौकोन, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात म्हणजेच एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. समभुज चौकोनाची व्याख्या बघा परत एकदा, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान असतात एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. आता या ठिकाणी ह्या ज्या भुजा आहेत, भुजा म्हणू किंवा बाजू म्हणू किंवा साईड्स म्हणूया, हे कशा आहेत, समान लांबीचे आहेत म्हणून त्या एकरूप आहेत. आणि ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. त्या नावामध्येच दडलेलं आहे ते समभुज. सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे भुजा, सारख्या भुजा असणाऱ्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. आता या ठिकाणी समभुज चौकोनाचे गुणधर्म दिलेले आहेत. एक आहे पहिला, समभुज चौकोनाचे सन्मुख कोन एकरूप असतात, हे महत्त्वाचं आहे. समभुज चौकोनाचे सन्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन हे एकरूप असतात. दोन नंबर, समभुज चौकोनाचे कर्ण सन्मुख कोन दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण सन्मुख कोन काय करतात, दुभागतात, दोन भाग करतात त्याचे. आणि तिसरा गुणधर्म आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तसेच परस्परांशी काटकोन करतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. काटकोनामध्ये दुभागतात असं म्हणूया आपण, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. अशा प्रकारचे तीन हे गुणधर्म आहेत समभुज चौकोनाचे, तीन महत्त्वाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे सन्मुख कोन एकरूप असतात. दुसरा गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे कर्ण काय करतात, सन्मुख कोन जे आहेत ते दुभागतात. आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तसेच ते परस्परांशी काटकोन करतात. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात असं म्हणूया. हे झाले समभुज चौकोनाचे गुणधर्म. आता हेच इंग्लिश मिडियमसाठी रोम्बस. लेट्स रिकॉल रोम्बस. If all sides of quadrilateral are of equal length, it is called a rhombus. If all sides of a quadrilateral are of equal length, that means congruent, it is called a rhombus. All sides of a quadrilateral, these are the sides of quadrilateral and they are equal length, therefore they are congruent, then it is called a rhombus. If all sides of a quadrilateral are equal length, it is called a rhombus. Now properties of a rhombus. First, opposite angle of rhombus are congruent. First is opposite angles of rhombus. This is opposite angle. Angle E, opposite angle G, and angle H, opposite angle F. These are the opposite angles of rhombus and they are congruent. Now second, diagonals bisect opposite angle of a rhombus. Diagonals bisect opposite angles of rhombus. Diagonals bisect opposite angle
diagonals. This is suppose diagonals EG, and it bisect angle E into two parts, HEM and FEM. Therefore, diagonal bisect opposite angles of a rhombus. And third properties, diagonals bisect each other and they are perpendicular to each other. Diagonals bisect each other and also perpendicular to each other. It means diagonals EG and EFH bisect each other and they are perpendicular to each other, like this. Here made 90 degree angle. Asha prakarte properties of rhombus height. There are three more properties of rhombus. First is opposite angle of rhombus are congruent. Second, diagonals of diagonals bisect opposite angles of a rhombus. And third, which is more important, diagonals bisect each other and they are perpendicular to each other. Now second, the yet again namuna udaharan dile. क्वाड्रिलेटरल बी ई एस टी चौकोन बी ई एस टी हा या समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना बिंदू ए मध्ये छेदतात जर मापकोन बी टी एस 110 मापकोन बी टी एस 110 आहे म्हणून मापकोन टी बी एस काढा. टी बी एस काढा. बी टी एस किती आहे? 110 आहे. बी टी एस आहे 110. बी टी एस कुठे गेला? बी टी एस हा आहे. बी टी एस 110 हा या ठिकाणी बी टी एस आहे 110 चा. आणि आपल्याला काय काढायचं आहे? टी बी एस काढायचं आहे. टी बी एस. टी बी एस हा काढायचा आहे. बी टी एस दिलेला 110 चा. आणि सेकंड, जर लांबी टी ई बरोबर 24, लांबी बी एस बरोबर 70, तर लांबी टी एस किती? चौकोन बी ई एस टी ची कच्ची आकृती काढून कर्णाचा छेदनबिंदू ए दाखवूया. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कर्णाचा छेदनबिंदू कोणता आहे? ए आहे हा. आणि सैम्पल एक्जाम्पल्स, डायगोनल्स ऑफ रोम्बस बी ई एस टी इंटरसेक्ट ऐट ए इफ मेजर एंगल बी टी एस इक्वल टू 110 डिग्री सेल्सियस एंड देन फाइंड मेजर एंगल टी बी एस. सेकंड, सेकंडली एग्जाम्पल ऑफ सेकंड, डायगोनल्स ऑफ रोम्बस बी ई एस टी इंटरसेक्ट ऐट ए इफ लेंथ टी ई इक्वल टू 24, लेंथ बी एस इक्वल टू 70, देन लेंथ टी एस इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर पाहूया या ठिकाणी सोडून दिलेलं आहे पहिलं उदाहरण. समभुज चौकोनाचे सम्मुखकोन एकरूप असतात म्हणून मापकोन बी ई एस बरोबर मापकोन बी टी एस दोन्ही 110 चे आहेत. तर म्हणून सर्व कोनाच्या मापांची बेरीज 360 असते. तुम्हाला माहिती आहे की चौकोनाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते. त्यापैकी जे दिलेले कोण आहेत आपल्याला त्यांचे मापं टाकूया आपण. 110 110 बी टी एस आणि बी ई एस, त्यानंतर टी बी एस आणि एस टी ई हे काढायचे आहेत. त्याच्याबरोबर आपण 360 दाखवले सर्व कोणाच्या मापांच्या बेरजेबरोबर. आणि टी बी एस आणि मापकोन टी बी एस प्लस मापकोन टी एस ई बरोबर 360 वजा 220 या दोघांची बेरीज 110 110 बरोबर 140. म्हणून माप दोन मापकोन टी बी ई बरोबर 140. सन्मुख चौकोनाचे सन्मुख कोण एकरूप असतात. समभुज चौकोनाचे सन्मुख कोण एकरूप असतात आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टीनुसार. म्हणून मापकोन टी बी ई बरोबर 140/2 म्हणजे 70. म्हणून मापकोन टी बी एस बरोबर 102/70=35. समभुज चौकोनाचे कर्ण कोण जे असतात ते दुभागतात. समभुज चौकोनाचे कोण काय असतात?
दुभागतात म्हणून 70 च्या निम्मे म्हणजेच 35, म्हणून टी बी एस बरोबर 35। अशा प्रकारे टी बी एसची किंमत आपल्याला मिळाली, माफ कोण, टी बी एस बरोबर 35 अंश। तीच आता या ठिकाणी इंग्लिशमध्ये अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रंट, देअर फॉर मेजर अँगल बी ई एस इक्वल टू मेजर अँगल बी टी एस इक्वल टू 110। नाउ मेजर अँगल बी टी एस प्लस मेजर अँगल बी ई एस प्लस मेजर अँगल टी बी ई प्लस मेजर अँगल टी एस ई इक्वल टू 360 डिग्री, बिकॉज द सम ऑफ द ऑल एंगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल इज इक्वल टू 360 डिग्री। नाउ पुट द वैल्यू ऑफ बी टी एस एंड बी ई एस इक्वल टू 110। एक 110 प्लस 110 प्लस मेजर एंगल बी टी ई टी बी ई सॉरी टी बी ई प्लस मेजर एंगल टी एस ई इक्वल टू 360। देयरफॉर मेजर एंगल टी बी ई प्लस मेजर एंगल टी एस ई इक्वल टू 360 माइनस 220 इक्वल टू 140। बट अपोजिट एंगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट, देयरफॉर ट्वाइस मेजर एंगल टी बी ई बरोबर 140, ट्वाइस मेजर एंगल टी बी ई इक्वल टू 140, बिकॉज टी बी ई इक्वल टू टी एस ई। देयरफॉर मेजर एंगल टी बी ई इक्वल टू 70, 140 बाय टू, 140 डिवाइडेड बाय टू इक्वल टू 70। देयरफॉर मेजर एंगल टी बी एस इक्वल टू हाफ ऑफ 70 इक्वल टू 35, बिकॉज डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट द अपोजिट एंगल, हेन्स द मेजर एंगल टी बी एस इक्वल टू 35 डिग्री। अशा प्रकारे टी बी एसची किंमत आपल्याला मिळाली 35 अंश। या ठिकाणी दुसरं एक गणित दिलेलं आहे करून, समभुज चौकोनाचे कर्ण जे आहेत एकमेकांना काटकोनात दुभागतात, म्हणून त्रिकोण टी ए एस मध्ये कोण टी ए एस बरोबर 90 अंश, कोण टी ए एस बरोबर 90 अंश, म्हणून लेंथ टी ए बरोबर हाफ टी ई म्हणजेच 1/2 24 इक्वल टू 12 लेंथ ए एस बरोबर हाफ बी एस म्हणजेच 35, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार टी एसचा वर्ग बरोबर ए टीचा वर्ग अधिक ए एसचा वर्ग, हे आपण याच्यात पुट किमती ठेवल्या 12 वर्ग म्हणजे अधिक 35 वर्ग, ए एस 35 असल्यामुळं, म्हणून आपल्याला टी एस वर्ग बरोबर मिळालं 144 अधिक 1225 आणि त्यांची बेरीज झाली 1369 वर्गमूळ 1369 म्हणजे 37, म्हणून अशा प्रकारे लेंथ टी एस लांबी टी एस बरोबर 37 असं आपल्याला मिळालेलं आहे। मित्रांनो, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, देअरफॉर इन ट्रायंगल टी ए एस मेजर अँगल टी ए एस इक्वल टू 90 डिग्री, लेंथ देअरफॉर लेंथ टी ए इक्वल टू हाफ ऑफ टी ई बिकॉज इट बायसेक्ट अँगल अँड देअरफॉर टी ए इक्वल टू 12 अँड ए एस इक्वल टू हाफ ऑफ बी एस मीन्स हाफ ऑफ 70 इक्वल टू 35 बाय पायथागोरस, लेंथ टी एस स्क्वेअर इक्वल टू लेंथ टी ए स्क्वेअर प्लस लेंथ ए एस स्क्वेअर, देअरफॉर लेंथ टी एस स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर अँड टी एस स्क्वेअर इक्वल टू 144 प्लस 1225 अँड देअरफॉर लेंथ टी एस स्क्वेअर इक्वल टू 1369 अँड लेंथ टी एस इक्वल टू रूट ऑफ 1369, देअरफॉर लेंथ टी एस इक्वल टू 37 युनिट्स रूट ऑफ 1369। अशा प्रकारे या ठिकाणी लेंथ टी एस आपल्याला मिळालेला आहे बाय पायथागोरस। आता या ठिकाणी स्वाध्याय आहेत, समभुज चौकोन ए बी सी डीच्या कर्णाची लांबी 16 आहे व 12 सेमी आहे, तर त्या समभुज चौकोनाच्या बाजू व परिमिती काढायची आहे आपल्याला। तर या ठिकाणी एक समभुज चौकोन दिलेला आहे, जागा फार अपुरी आहे, बसते की नाही बघू प्रयत्न करू। हा समभुज चौकोन आहे, याचे कर्ण दिलेलं आहे 16 आणि 12। हे कर्ण हे ए बी सी डी आहे, ए बी सी आणि डी कर्ण आहेत, ए सी आणि बी डी। तर
आपल्याला काढायचं आहे समभुज चौकोनाची बाजू. समभुज चौकोनाची बाजू काढण्यासाठी काय करू, आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू. हा त्रिकोण आपण समजलो एबीसी, एबीसी हा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल धरला एबीसी. आणि याच्यामध्ये बाय पायथागोरस काय होईल, मग एसी स्क्वेअर, एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर होईल. आणि नंतर मग एसी स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे, इथे आपण 16 समजलो, तर या ठिकाणी 16 वर्ग बरोबर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी अँड बी सी आर इक्वल, देअरफॉर 2ab² लिहू आपण, लक्षात 2ab² आणि आता या ठिकाणी ए बी स्क्वेअर इक्वल टू 16² अपॉन 2, 16² अपॉन 2 झालं. आणि आता आपल्याला काय करायचं, ए बी काढायचं. अशा प्रकारे आपल्याला ए बी ची किंमत काढता येते. आणि ती ए बीची किंमत जी आहे ती आपण काय करूया, परिमिती काढण्यासाठी वापरूया. परिमिती बरोबर काय असते, परिमिती बरोबर 4 बाजू. P means parameter equal to 4 into side, 4 into side म्हणजे 10 असेल, आली समजा आपली तर 40 आली, परिमिती किती आली अशा प्रकारे 40 आली. तर अशा प्रकारचं हे गणित या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. एक्सरसाइज लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस ABCD are 16 and 12. Find the side and perimeter. And second, measure of angle of diagonals is 50°. Find the measures of remaining 3 diagonals. आता हे करून बघूया आपण सेकंड या ठिकाणी. हा रोमस आहे, सपोज दिस इज ए बी सी अँड डी, दिस इज डायगोनल्स अँड हियर मेजर ऑफ अँगल्स ऑफ रोमस इज 50. एका कोणाचं माप दिलेलं आहे, वन अँगल, हे आहे समजा बी, अँगल बी इक्वल टू 50 आहे. We know that opposite angles of rhombus are congruent. Therefore, D is also 50. D किती आहे, 50 येईल. कारण काय, सन्मुख कोण जे असतात ते एकरूप असतात, कोणाचे, रोम्बसचे. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर अँगल डी इक्वल टू 50. अँड वी नो दॅट द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ रोम्बस और एनी क्वाड्रिलेटरल इक्वल टू 360°. देयरफॉर एंगल ए प्लस एंगल बी प्लस एंगल सी प्लस एंगल डी इक्वल टू 360°. एंड ए प्लस बी इक्वल टू 100. को एंगल सी प्लस एंगल डी
इक्वल टू 360 एंड एंगल सी प्लस एंगल डी इक्वल टू ट्वाइस एंगल सी असं लिहू शकतो आपण, कारण बिकॉज एंगल सी इक्वल टू एंगल डी दे आर अपोजिट एंगल्स, देअरफोर दे आर कॉन्ग्रुएंट. 2c इक्वल टू 360 माइनस 100, 260 एंड देन 260 अपॉन 260 मिळालं, 260 अपॉन 2 इक्वल टू एंगल सी, एंगल सी इक्वल टू 130, देअरफोर 260 भागिले 2 म्हणजे 130, 260 अपॉन 2 इक्वल टू 130, देअरफोर द रिमेनिंग एंगल्स, मेजरमेंट ऑफ रिमेनिंग एंगल्स विल बी 50, 130 अँड 130. अशा प्रकारे या ठिकाणी आपण बाकीच्या सर्व कोनाच्या मापांची मापं जी आहेत ती काढलेली आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा अभ्यासक्रम होता, सेतू अभ्यासक्रम वर्ग 9वीचा. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन अभ्यासक्रमासहित. तोपर्यंत हा दिलेला अभ्यास घरी करून वहीतमध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.